बेसन पीठ घेतलेला आहे, असं छान मी त्याला पातळ करून मिक्स करून घेतलेला आहे. बघू शकता अशा पद्धतीने त्याचे लसूण आणि कोथिंबीर. कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. इथे बघू शकता तर आता आपण इथे तेल आपलं तापून झालेलं आहे. इथे 1/2 चमचा मी जिरे टाकून घेणार आहे. कढईत आपले लसूण टाकून द्यायचं. लसूण टाकून घ्यायचं आहे. लसूण मी जास्त घातलेलं आहे, लसणामुळे छान तळ येते. टाकून हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे. हिरवी मिरची पण आपण छान परतून घ्यायची तेलामध्ये. हिरवी मिरची टाकून घ्यायची. हिरवी मिरची पण छान परतून घ्यायची. हिरवी मिरची परतून घ्यायची. आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत. कोथिंबीर पण छान अशी परतून घ्यायची तेलामध्ये. आता आपण हे बेसन पिठाचं बॅटर केले जातं, याच्यात आपण टाकून घेणार आहोत. असं पातळ करून घ्यायचं आपण, आणि जेवढं पाहिजे तेवढं आपण घट्ट पातळ करू शकतो. मी ते 1/2 चमचा पाणी टाकलेलं आहे. शिजून ते आपलं कमी होऊन जातं आणि याला एक सारखं असं हलवत राहायचं आहे. त्याच्या गाठी होऊ नये म्हणून हे पिठलं शिजेपर्यंत थोडं घट्ट होईपर्यंत याला एक सारखं असं पेटत राहायचं आहे. असं इथे बघू शकता मी 1 चमचा मीठ टाकून घेणार आहे. तुम्हाला जेवढं खारं आणणं लागत असेल त्या पद्धतीने. आता हे छान पिठं छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे छान हलवून असं घोटून 5-10 मिनटं आता छान याला शिजू द्यायचं आहे. आपल्या पिठल्याला हे पिठलं भाकरीसोबत खूप छान लागतं, पोळीसोबत पण छान लागते, आणि वरण भात खिचडी सोबत तुम्ही हे पिठलं खाऊ शकता. इथे बघू शकता असं छान आपलं पिठलं असं शिजलेलं आहे. याला असे छान असे शिजवणं असं हे उडतं आहे आपलं हे पिठलं. समजून घ्यायचं की आता हे आपलं पिठलं शिजलेलं आहे. अशा पद्धतीने आपलं छान पिठलं तयार झालेलं आहे. हे पिठलं तुम्हाला कसं काय वाटलं कॉमेंट्स करून सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.